तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर 2017 ते मे 2018 पर्यंतचे वेतन रखडल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यातील 100च्या वर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियन संघटनेच्या वतीनं गटविकास अधिकारी पंचायत समिती वसमतचे आनंतराव कदम यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 7 महिन्याचे वेतन रखडल्याबद्दल तसेच सर्व कर्मचाऱ्यांना माहे 2007 पासून आजपर्यंत राहणीमान भत्ता मिळालेला नाही तो मिळण्यात यावा, भविष्य निर्वाह निधीची रक्कम 8.30% ग्रामपंचायत हिस्सा भरण्यास तयार नाही तो भरण्यात यावा, कर्मचारी यांची पंचायत समिती स्तरावर 1 वर्षात 4 बैठका घेण्यात येतात परंतु 6 महिने झाले तरी एकही बैठक घेण्यात आलेली नाही, या बैठका घेण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांचं निवेदन गटविकास अधिकारी कदम यांना देण्यात आले आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांनी तात्काळ संबंधित विभागाचे अधिकारी यांना बोलवून ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन तात्काळ मिळण्याबाबत योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच सर्व मागण्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियनचे तालुका अध्यक्ष श्यामराव बोखारे, तालुका सचिव माधव मस्के, संघटक देवराव कदम, उपाध्यक्ष शेषराव नाईकवाडे, सहसचिव श्यामराव साबुळे, विश्वनाथ नरवाडे, सुभाष घाटोळ यांच्यासह शेकडो कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 11 45 11 आमच्या संघटनेचा नंबर आहे. मी तालुका सचिव माधव मस्के. तर जवळपास ऑक्टोबर 2017 पासून ते आजपर्यंत आम्हाला म्हणजे मेपर्यंत पगार भेटलेला नाही, आता ही महिन्यात शिल्लकच राहिलेला आहे. सर जवळपास आमचे आज इथं 100 कर्मचारी जमलेले आहेत, अपूर्ण कर्मचारी 181 आहेत. सर आमच्या मागणी सर्वात महत्त्वाची राहणीमान भत्ता देण्यात यावा, त्याच्यानंतर ग्रामपंचायतच्या खात्याचे जे 8.33% पैसे असतात ते आज आमच्या खात्यावर जमा करण्यात यावे ही प्रमुख आमची मागणी आहे. ज्या कर्मचाऱ्याला 60 वर्षाच्या नंतर रिटायर केले जाते त्यांचे जे राहणीमान भत्ता आहे ते पूर्ण अदा करून त्या कर्मचाऱ्याला रिटायर करण्यात येईल. पगार राहिलेला आहे ना, त्याबद्दल मी ग्रामसेवकाला म्हणजे ग्रामपंचायतला पत्र देतो तुम्हाला तात्काळ पेमेंट देण्याबद्दल. आणि July 2007 पासून जे आजपर्यंत राहणीमान भत्ता आहे ना त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना आदेश देतो की जे काय तुमचं काय थकबाकी असाल जे काय चालू असाल ते पण द्यायला मी सांगतो. आणि भविष्य निर्वाह निधीचं सुद्धा तुमच्या खात्यात त्यांनी 8.3 भरणं आवश्यक आहे, ते भरले दिले की नाही याचा धर्म आम्ही त्याचा आढावा घेऊ मीटिंगमध्ये आमच्या, आणि ते पण देण्याबद्दल आम्ही जर म्हणजेला टाकी देऊ. एका बैठका किमान 3 तरी घेण्यात येतील, 2 ते 3 काय थकबाकी जे काय आहे ते तुमचं काय आहे ते क्लेम देण्याची कारवाई करण्यात येईल. ओके, तर दरमहा तुम्ही आमच्या बैठकीच्या दिवशी आढावायच्या घेऊन आमच्या उपचार असतो 17 तारखेला 3 तारखेला जे काय आहे त्यामध्ये तुम्ही आता तुमच्या एखाद्या प्रतिनिधी आम्ही तुमच्याविषयी मागी लागतील ना. ओके सर, थँक्यू. हरनाम सिंग चव्हाणसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, वसमत.